आणि आता राज्यात जे काही होतं त्याचा संबंध तुमच्याशी जोडला जातो. म्हणजे शिवसेनेत जरी पक्षप्रवेश केला जात असेल तरी ते भाजपच्या किंवा तुमच्या सांगण्यावरून केला गेला असं म्हटलं जातं. हे जे आहे ना, हे फार काळ राहण्याचे साईड इफेक्ट्स आहेत. की तुमचं नेतृत्व जेव्हा मजबूत होतं ना, तर त्या मजबूत नेतृत्वाचे साईड इफेक्ट्स आहेत की असं लोकांना वाटतं की सगळं हेच करताय. अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात पण त्याचं क्रेडिट आपल्याला मिळत जातं. आता अनेक लोकांना तुम्ही जवळ पण घेतलं या सगळ्या दरम्यानच्या काळात. मग आपलं एक नाव आहे नारायण राणे, परवा ते तुमच्याकडे आले, ते गेल्या अनेक काळापासून भाजपवर नाराज आहेत, कोणावर नाराज आहेत माहिती नाही, तुमच्याशी ते काय बोलले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांचं पुस्तक प्रकाशन होणार होतं तेव्हा तुम्ही त्या कार्यक्रमाला जाणार म्हणून त्यांनी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम बराच काळ लांबवला अशी चर्चा होती, तथ्य काय आहे समजा. नाही, मला राणे साहेबांनी म्हटलं होतं तुम्ही येऊ शकाल का, तसं मी सांगितलं की तुम्ही जो कालावधी म्हणताय त्या कालावधीत मला काही ते शक्य नाही आहे, म्हणून मी काही त्या पुस्तक प्रकाशनाला गेलो नाही. आणि दुसरं असं आहे की बघा, राणे साहेबांचा एक स्वभाव आहे, जे आवडलं ते आहे, जे नाही आवडलं त्याच्यावर ते थेटपणे बोलतात. आता या स्वभावामुळे त्यांचं नुकसानही अनेकदा झालंय, पण त्यांचं नेतृत्वही लोकांना त्यामुळेच आवडतं. भाजपचा जोपर्यंत संबंध आहे, राणेसाहेब हे भाजपचे खासदार आहे राज्यसभेमध्ये, त्यामुळे राज्यसभेचे खासदार म्हणून तर भाजपशी त्यांची जवळीक आहेच. आता राजी नाराजी हा जो काही विषय आहे हा काही मला ते कधी बोलले नाही की बाबा कुठली माझी नाराजी आहे किंवा अशा पद्धतीनं. काही विषयांवर त्यांची मतं असतात, ती जी मतं ते मांडतात त्याला जो काही प्रतिसाद मला देता येतो तो मी देत असतो. पण राणेसाहेब आमच्यासोबत, कारण ते म्हणाले 10 दिवसात तुम्ही पुढचा निर्णय घेणार आहे की नेमकं मला काय करायचं. हा निर्णय त्याचा फक्त एकच मुद्दा की परवा त्यांनी जेव्हा पुस्तक प्रकाशनात भाषण केलं त्यावेळेस ते म्हणाले की राज्यसभा जो काही निर्णय झाला त्यांचा खासदारकीचा तो काय माझ्या मनाने निर्णय झाला नाही. मग निर्णय नेमका तुम्ही घेतला की अजून कोणी घेतला? त्यांच्याशी चर्चा करूनच घेतला. हे खरं आहे की त्यावेळेस त्यांची इच्छा राज्यात काम करायची होती. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही माजी मुख्यमंत्री राहिलात, तुमचं स्टेचर मोठं आहे, मग तुम्ही राज्यसभेत गेलं पाहिजे. त्यांनी ते मान्य केलं. साहजिक महाराष्ट्रातले जे मराठी नेते आहे हा आपला दोष म्हणा किंवा चांगलेपणा म्हणा, पण महाराष्ट्राबाहेर जायला तयार होत नाही. नेतेच कशाला, महाराष्ट्रातले अधिकारी दिल्लीत जायला तयार होत. तेव्हा सगळ्यांना महाराष्ट्रातच राहायचं असतं आणि मराठी नेत्यांना तर महाराष्ट्र सोडून जावं कधीच वाटत नाही. मग तशी त्यांची साहजिक संकल्पना होती, पण आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी मान्य केली, ते दिल्लीमध्ये त्या ठिकाणी गेले. आता ते जे म्हणत आहेत ना, ते त्यांचा पक्ष किंवा त्यांचा मुलगा हा तर काँग्रेसमध्ये, तर मग त्यांचा निर्णय काय तो करायचा? राणेसाहेबांचा निर्णय काय झालेलाच आहे, त्यांनी इकडे यावं किंवा असं काही तुमचं. म्हणजे त्यांचं मत असं आहे की त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा असं त्यांचं मत आहे. त्यांचं मत त्या संदर्भात आमची चर्चा चालली. मग त्या म्हणजे मुलासंदर्भात काही अडचणी आहेत की नेमकं स्टेटस काय? म्हणजे आता चर्चा चालली आहे, चर्चा अंत. तुम्ही आता एक महत्वाचं वाक्य त्यात तुम्ही म्हणाला की दोन प्रकारचे नेते महाराष्ट्रात आहेत, एक महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा असलेले आणि बाहेर जायची इच्छा नाही आहे, आणि काही नेते बाहेर जातात. तुमची मानसिकता काय नेमकी? तुम्ही कुठल्या प्रकारचे नेते? बघा, मी आज्ञाधारी सैनिक आहे. जो रोल दिला त्या रोलमध्ये उत्तम काम करायचं. मला महाराष्ट्रात राहायचं आहे, महाराष्ट्रात मी आहे, काही काळ अजून नक्कीच राहील मला विश्वास आहे. जोपर्यंत काही काळानंतर कधीतरी मला पक्ष सांगेलच. पक्षामध्ये शेवटी प्रक्रियाच आहे, शेवटी पक्षाचं जे काही नेतृत्व असतं त्यांनाही पक्ष चालवायचा असतो. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातली मंडळी हा प्रवास आहे. महानगरपालिकेतनं मी विधानसभेत आलो, विधानसभेतनं मुख्यमंत्री झालो, त्या मुख्यमंत्रीपदावरनं महाराष्ट्रातनं कदाचित केंद्रात जावं लागेल. जेव्हा जावं लागेल आनंदाने जाईल, पण आज तरी ती शक्यता दिसत नाही. पण तुमची तयारी आहे तसं काही प्रश्न? बिलकुल तयारी. आता परवा घटक पक्षांची बैठक झाली, त्यात गिरीश महाजन.